अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। गेल्या 2 दिवसांपूर्वी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयाची साफसफाई केली होती। त्याविरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन हे खोटा आवाहन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत उपजिल्हा रुग्णालयात होम हवन आणि गोमूत्र शिंपडण्यात आले। त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले। आम्ही आज रोजी जामनेर सिव्हिल हॉस्पिटलचं शुद्धीकरण करून गोमूत्राने त्याला सर्वीकडे छिपडून त्याला अगोदर लागलेली जी पनोती होती ती आम्ही दूर केली। कारण 25-30 वर्ष झाले सत्तेत राहून कोणत्याही दवाखान्याचं किंवा तालुक्यातल्या हॉस्पिटलचं यांना सूज नव्हती, परंतु आता मी धडाडीने व उरला जे 10-15 वर्षापासून डॉक्टर नव्हते, महाविकास आघाडीची सत्ता आल्याबरोबर माननीय अजितदादा यांना सांगून 5व्या दिवशी आम्ही तिथे डॉक्टर आणले आणि आम्ही सर्व जामनेर तालुक्यातील हॉस्पिटल हे 100% सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय। पण हे रायरंगी सोंग इथे येऊन साफसफाई करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हे आता जामनेर तालुका कदापि सहन करणार नाही। कारण सोचू ये खाके बिल्ली हचको चली हे प्रकार आता मुळीच चालणार नाही। कारण जामनेरची जनता आता एकदम शुद्ध झाली आहे आणि ते आपल्या कोणत्याही भूलतापाला बळी पडणार नाही। म्हणून आपण जर काही करायचं असेल वर्तृत्वातून जामनेर तालुक्याचं जास्तीत जास्त भलं कसं होईल ह्या परीने स्पर्धा करून प्रयत्न करावे अशी माझी समोरच्यांना नम्र विनंती आहे की जेणेकरून जे 25 वर्ष जामनेर तालुक्यातली जनता ही फक्त चुकीच्या भूलथापांना बळी पडली ती आता न राहता त्यांचा सर्वभौम विकास होईल। शेती, पाणी, प्रत्येक गावात पाणी, वीज, ह्या आरोग्य, ह्या ज्या जनतेला लागणाऱ्या सुख सुविधा आहे याच्याकडे लक्ष देऊन माननीय माजी मंत्र्यांनी जनतेकडे लक्ष द्यावं। कारण जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना 5 वर्ष जामनेर तालुक्यात बघायलाही फुरसत नव्हती, कारण त्याच्या मागे 24 तास कामं होती। तरी माझी जामनेर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपण माननीय आमदार आहात तर आता जनतेच्या विकासासाठी सरळ सरळ काम करावं, जनता तुमच्या बरोबर राहील। परंतु जे काही नाही करता रायरंगी सोंग आणणे आणि दवाखाने साफ करणे हे उठपटणाऱ्या धंदे आता बंद करावे अशीच माझी जामनेरकरांकडून आपल्याला नम्र विनंती आहे। आणि याच्यापुढे कोणत्याही सरकारी दवाखान्यात जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही डॉक्टर कमी पडणार नाही याची मी आपल्याला महाविकास आघाडीतर्फे हमी देतो। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो महाविकास आघाडी संदर्भात जो कार्यक्रम घेतला आणि तुम्ही होम करून सरकारी दवाखान्यात शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला, गोदगोमती शिपळलं आणि पेशंटांना फळवाटपसुद्धा केली। कारण आमच्या तालुक्यामध्ये 25-30 वर्षापासून जे आमदार होते, आमदारनंतर जे मंत्री झाले, ते मंत्र्यांनी नुसतं ढोंगीपणाचं काम
आजपर्यंत या तालुक्यात केलं, जनतेला भूलथापा मारल्या आणि दुसऱ्या दिशाहीन करण्याचा प्रयत्न कायम या स्वरूपी त्या आमदाराच्या मंत्र्याचे संत्री झाले आणि आता ते घरी बसले आमदार म्हणून. अशा लोकांना आमची जालगिरी जनता एकदम त्रस्त झालेली आहे आणि त्यांनी न्याय तर काही दिलाच नाही. मंत्री असताना की बा आम्ही असं करू तसं करू काहीच केलं नाही. इथे खोकल्याच्या बाटल्या नसतील, सलेंची सुई नसेल, सलेंची नळी नसेल, आजपर्यंत जनतेला फार त्रास झाला. आता या आमचं आघाडी शासन आल्यामुळे महाविकास आघाडीचं आता आमचे अजितदादा असतील, थोरासाहेब असतील, आमचे काँग्रेसचे सोनिया गांधी, शरद पवार साहेब, उदयजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सगळे चव्हाण साहेब, आम्ही संपूर्ण देशामध्ये आज कर्जमुक्ती असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्याची सुविधा, वीज पाणीपुरवठा या संदर्भात जास्तीत जास्त जनतेचे प्रयत्न करतो आहोत काम करण्याचा आणि काम करत राहू असेल. आमचं महाविकास आघाडी संदर्भात आम्ही आज हा कार्यक्रम घेतला होता शुद्धीकरणाचा, तो आता आटोपल्यासारखा आहे. इंडिया महाराष्ट्र ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीच्या वतीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये शुद्धीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मगासी एक 4-5 दिवस अगोदर या जामनेर तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय गिरीबाई महाजन यांनी दवाखाना स्वच्छतेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. खरं म्हणजे सांगावं असं वाटतं, 5 वर्ष या राज्यामध्ये युतीचं सरकार होतं, भाऊ या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचे मंत्री होते, एवढं सर्व असताना या 5 वर्षामध्ये या दवाखान्याची जर परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय परिस्थिती होती. कुठल्या प्रकारचे डॉक्टर नाही, कुठल्या प्रकारची औषधी नाही, दवाखाना पूर्ण घाण झालेला. भाऊंनी सांगितलं होतं की जामनेर सिव्हिलमध्ये 20 खाटांचं नवीन अद्ययावत हॉस्पिटल मी उभारणार, काय झालं ते सर. आणि आता सत्ता गेल्यानंतर, भाऊचं पद गेल्यानंतर या ठिकाणी भाऊ दवाखाना साफ स्वच्छतेचा कार्यक्रम घेतात, म्हणजे आता कितपत लोकांना पटणारा विषय हा. आपल्या हातात सत्ता असताना तुम्ही या जनतेला, या रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकले असते, परंतु मानसिकताच नाही. यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी जर रुग्णाला चांगली सुविधा नाही मिळाली म्हणजे रुग्ण यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि हे रुग्णाला मुंबईपर्यंत घेऊन गेले पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आदरणीय भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी दिसतं आहे. त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीने या दवाखाना शुद्धीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. यानंतर या दवाखान्यामध्ये रुग्णांना सर्वतोपरी डॉक्टर अवेलेबल राहतील, सर्व जे आपलं औषधं असतील तर औषधं प्रत्येकाला वेळेवर मिळतील याची खबरदारी आमचं सरकार घेईल, प्रत्येकाला चांगल्या सुविधा मिळतील याची या ठिकाणी आमचं सरकार दक्षता घेईल अशी गावी गावी सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीतर्फे सिव्हिलमध्ये आज जो प्रकार झाला, मागाशी मागे स्वच्छतेचं काम झालं होतं इथं, स्वच्छता काहीच नाही होती. आजच्या एक महिन्यापूर्वी महाआघाडीतर्फे आम्ही इथं स्वच्छता कार्यक्रम ठेवला होता, एक टॅक्टर भरून घाण निघाली होती, त्याचं बेनिफिट घेऊन आज माजी मंत्र्यांनी इथं स्वच्छता कार्यक्रम केला. पण ते स्वच्छता काही दिसत नाही आहे, बरेचसे स्वच्छता दिसत नाही. आज म्हणून महाविकास आघाडीतर्फे वो मित्र टाकून आम्ही ते जाहीर निषेध करतो आहे आणि यापुढे आरोग्यमंत्र्यांना लवकरच आमचं शिष्टमंडळ भेटून, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भेटून, इतर रुग्ण भरपूर डॉक्टर आणि स्वच्छता अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही अवलंबून करून देणार. जय हिंद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JVN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.